एक्स द लेफ्ट डायरेक्शन इज कॉमनली अप डाऊन व्हर्टिकल डायरेक्शन इज कॉमनली कॉल्ड वाय आपल्याला माहित आहे पुट टुगेदर ऑन अ ग्राफ दिसतं इथं तुम्हाला सगळ्यांना ओके आता स्क्रीन शेअर शेअरिंग केल्यामुळे मेसेज काही करताय दाखवले त्यांनी ओके हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे फक्त मी इथं सांगण्याचा प्रयत्न करते एक्स रन्स हॉरिझन्ट थ्रू झिरो वायस रन्स वर्टिकली थ्रू द फ्रॉम विच डिस्टन्स आर मेजर्ड द दर ऑफ एक्सिस इज एक्सेस असं दिलेलं आहे डिटेल इन्फॉर्मेशन याबद्दल देण्यात आलेली आहे पहा परत आपल्याला इथं पॉइंट प्लॉट करून दाखवला आहे पहा सिक्स फोर ओके आपल्याला कसा घ्यायचा आहे तो तिथे दाखवलेला आहे त्यांनी आणि फोर युनिट्स अप इन डायरेक्शन आणि सिक्स युनिट अक्रॉस द एक्स एक्सिस आपल्याला हे प्लॉट करता येतं आता मी हे सांगत नाही फक्त मला हे सांगायचं होतं इथं की तुम्हाला इथं बेसिक कॉन्सेप्ट इथं सगळ्या माहिती मिळू शकते प्ले विथ असं म्हटलेलं आहे इंटरॅक्टिव्ह कार्टेशन कोऑर्डिनेट्स असं दिलेलं आहे इथं गेम आहे मी आता हा गेम तर काही घेणार नाही हिट कोऑर्डिनेट्स असा घेणार आहे हा थोडासा वेगळा आहे मी तो घेणार नाही आहे खरं तर आणि पुढे जाणार आहे पा नंबर लाईन्स कशा आहेत तर इथं दाखवलेलं आहे त्यांनी इथं अशा घेतो आपण नंबर लेन्स एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल झिरो मध्ये इंटरसेक्ट होतात अशा पद्धतीने ती इन्फॉर्मेशन तिथे गेली तुम्ही नंबर लाईन वर क्लिक के केला तर नंबर लाईन बद्दल इंटिजर्स बद्दल तुम्हाला आणखीन तिथं माहिती मिळू शकेल मी आता तिकडे जात नाही हे एक असं आहे ना सागरामध्ये आपण म्हणजे खूप खोल खोल जावं अशा पद्धतीचं आहे पहा हे सगळं तर ऍज एक्स पॉइंट दूव फर्दर राईट आपल्याला माहित आहे सगळं वेन एक्स डिक्रीजेस मूव्ज फर्दर टू द लेफ्ट ओके द फर्दर अप द फर्दर डाउन कोऑर्डिनेट्स कसे लिहायचे आहेत हॉरिझॉन्टल डिस्टन्स फर्स्ट लायचे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एक्स एक्स कोऑर्डिनेट आपण पहिल्यांदा लिहितो तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स आपण पहिल्यांदा लिहितो अँड देन व्हर्टिकल डिस्टन्स लिहितो हे माहित आहे आपल्याला थ्री टू मीन्स थ्री युनिट्स टू द राईट अँड टू युनिट्स अप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं पाहिजे झिरो फाईव्ह मीन्स झिरो युनिट्स टू द राईट अँड फाईव्ह युनिट्स आप असं आणि आपल्याला माहित आहे झिरो झिरोला आपण ओरिजिन असं म्हणतो द पॉइंट झिरो इज गिव्हन द नेम द ओरिजिन अँड इज समटाईम्स गिव्हन द लेटर ओ समटाईम्स नाही ऑलरेडी वी इट डिनॉट बाय इट बाय ओ मी गेल्या वर्षी तुम्हाला सांगितलं होतं आता खरं तर मला हे स्क्रीन शेअरिंग थांबवून वगैरे तुम्हाला विचारता आले असते प्रश्न पण ते फारच वेळखाऊ होईल तुम्हाला माहित आहे एक्स कोऑर्डिनेट आपण ऑल जनरली एक्स आणि वाय कोऑर्डिनेटला कोऑर्डिनेट असं म्हणतो पण त्यांना स्पेसिफिक नाव आहे ते माहित आहे तुम्हाला एफसिसा फॉर एक्स कोऑर्डिनेट आणि ऑर्डिनेट फॉर वाय कोऑर्डिनेट तर ते पण इथं दिलेलं आहे वी मे हिअर द वर्ड एपसिसा अँड ऑर्डिनेट दे आर जस्ट द एक्स अँड वाय व्हॅल्यूज द दरिजेंटल व्हॅल्यू इन अ पेअर ऑफ कोऑर्डिनेट्स फॉर लाँग दो ऑर्डिनेट हे आपल्याला माहित आहेत कार्टेशियन हे नाव कसं देण्यात आलं त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन इथं देण्यात आलेली आहे दे आर कॉल्ड कार्टेशियन बिकॉज द आयडिया वॉज डेव्हलप्ड बाय द मॅथमॅटिशियन अँड द फिलॉसॉफर ही इज ऑल्सो फेमस फॉर सेंग आय थिंक देअर फॉर आय एम पहा किती मोठा विचार त्यांनी सांगितला आय थिंक मी विचार करतो म्हणून मी आहे आय थिंक देअर फोर आय एम त्याचं म्हणजे काय म्हणूया आपण तकिया तक कलाम जसं म्हणतो ना आपण तसा तो आहे त्यांचं म्हणजे फेमस सेंटेन्स असेल व्हॉट अबाउट निगेटिव्ह व्हॅल्यूज असं सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे अशा पद्धतीने बेसिक गा ग्रीड्सबद्दलची बद्दलची माहिती इथे देण्यात आली पुढे आपल्याला माहिती आहे फोर आहेत पहा वेन वी इन्क्लूड निगेटिव्ह व्हॅल्यूज द एक्स अँड वाय एक्स इस डिवाइड द स्पेस अप इन फोर पीसेस मी इथं थोडंसं याला मु हे करते टचस्क्रीननी एनलार्ज करते पहा आपल्याला माहीत आहे सगळ्याला इथं आहे तो फर्स्ट क्वाड्रंट आहे लिहू नका तुम्ही प्लीज सेकंड क्वाड्रंट आहे थर्ड क्वाड्रंट आहे आणि फोर्थ क्वाड्रंट आहे आपल्याला सगळ्याला माहित आहे फक्त मी तुम्हाला पहा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती जर आपल्याला सेल्फ लर्निंग करता येत असेल तर किती गोष्टी सहज साध्य होऊ शकतात ओके तर क्ल काउंटर क्लॉकवाईज आहे इन क्वाड्रंट फर्स्ट आपल्याला माहित आहे एक्स अँड वाय बोथ आर पॉझिटिव्ह इन सेकंड क्वाड्रंट एक्स इज निगेटिव्ह वाय इज स्टील पॉझिटिव्ह आपल्याला माहित आहे इन क्वाड्रंट थर्ड बोथ एक्स अँड वाय आर निगेटिव्ह अँड इन फोर्थ क्वाड्रंट एक्स इज पॉझिटिव्ह वाय इज निगेटिव्ह आपण म्हणतो प्लस 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 मायनस 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 आणि प्लस मायनस ते इथं फिगर आऊट केलेलं आहे त्यांनी इथं दाखवलेलं आहे पहा याच्यामुळं हे थोडंसं मला लॅपटॉपवरती दाखवायचं होतं थोडं म मोबाईलवरती मर्यादा पडतात पण माझा लॅपटॉप थोडासा जुना झाला आहे त्याच्यावर थोडं प्रॉब्लेम आले ठीक आहे तर तुम्हाला आयडिया येईल तुम्ही सगळेजण मोठ्या आहात तुम्हाला कळतं द वर्ड क्वाड्रंट कम्स फ्रॉम पा बेसिक प्रत्येक गोष्ट म्हणजे कधी तर माझ्याकडनं सुद्धा विसरून जाईल तुम्हाला माहित आहे क्वाड्रंट हा शब्द कुठून कुठून आला आपण लॅटरल हा शब्द वापरतो हां तर कुठून आला आहे ते पण सांगितलेलं आहे द वर्ड क्वाड्रंट कम्स फ्रॉम क्वा मिनिंग फोर फॉर एक्झाम्पल फोर बेबीज बोर्न ऍट वन बर्थ आर कॉल क्वाड्री तुम्हाला माहिती आहे ट्री प्लेट्स प्लेट्स असं म्हटलेलं आहे त्याला क्वाड्री लॅटरल आहे आपल्या पॉलिगॉन मध्ये तर अशा पद्धतीने ही सगळी माहिती तुम्ही आणखीन पण पाहू शकता थ्री डायमेंशनल जर फिगर असेल तर तिथं किती असतील एक्स वाय आणि झेड आता पाहा हे जर मी वर्गात शिकवले असं आपल्याला टू डायमेन्शनल फिगरबद्दलच माहिती दिलेली आहे आपल्या पुस्तकामध्ये पण हे मी वर्गामध्ये सांगितलंच नसतं तर हा एक थोडासा फायदा होतो इथं आपल्याला इथं तुम्हाला दिसत आहेत एक्स वाय आणि झेड हे तीन क्वाड्रंट्स आहेत आता हे कसे ओळखायचे तर आपल्या घरामध्ये आपल्या ज्या रूमच्या भिंती असतात त्याला जे कोपरे आहेत तिथं जर आपण पाहिलं तर एक कोपऱ्याला आपली रेश जी होते तिला एक्स ऍक्सिस दुसरीला वाय ऍक्सिस आणि वर जाते ती तिला झेड ऍक्सिस असं तुम्ही म्हणू शकता आपली घरा घर गर म्हणजे थ्री डायमेन्शनल फिगर आहे आणि मग तुम्हाला माहिती आहे मॅथिज फनवरती तुम्ही रोज दहा प्रश्न आपण फ्रीमध्ये सोडवू शकतो इथे क्वेश्चन दिले पा युट्यूब असं करून तर इथं तुम्ही क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करू शकता आता मला सगळ्यात सा महत्वाचं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये की भरपूर असे गेम्स आहेत पहा याच्यामध्ये इतके गेम्स आहेत म्हणजे मला तर म्हणजे मी आतापर्यंत गेम्सकडे फार वळले नव्हते पण मुलांना सगळ्यांना जास्त गेम्स सोडवायला आवडतात म्हणजे खेळायला आवडतात तर एवढे कार्टेशन ह्याच्यासाठी कॉर्डिनेट ज्योमेट्री गेम्स आहेत मी आता हिट कोऑर्डिनेट्स असं टाकते पहा हिट कारण हे मी सगळं अगोदर सर्च केलंय मला याच्यामध्ये दोन तीन दिवस केलेत पहा मी तुम्हाला एवढी माहिती देतीये हिट को असं अस टाकले पाहा इथं हिट कोऑर्डिनेट्स आले मी त्याच्यावर क्लिक केलं तर पहा इथं गेम आलेला आहे ओके हे गेम्स थोडस माझ्या याच्यावरती यायला थोडासा प्रॉब्लेम व्हायला लागला तर तो जो आहे गेम इथं मोबाईलवरती थोडंसं प्रॉब्लेम होतोय एक मिनिट हा हां पाहूया आडवा केल्यावर तरी दिसतो का व्यवस्थित अशा पद्धतीने तुम्हाला गेम आहे तिथं मग झिरो वन दाखवला आता माझा तो मू होत नाही आहे मोबाईल ठीक आहे हां पहा इथं असं थोडासा तो स्मॉल पण करता येत नाही आहे अशा पद्धतीने तुम्हाला इथं हे दिलेले असतात टार्गेट म्हणून दिलं आहे तिथं आणि तुम्ही तिथं समजा आता मला माझा पूर्ण मोबाईलवरती हे येत नाहीये थोडस प्रॉब्लेम होतोय आहे तो याच्यासाठी मी लॅपटॉप घेणार होते पण ते होत नाहीये लॅपटॉपचं काय माहिती आता तर तुम्ही खेळा हा गेम मी आता तिथे दाखवत बसत नाही कारण येत नाहीये माझ्या मोबाईल वरती मी त्याला स्क्रीन छोटी पण होत नाहीये आणि छोटी केली तर तो हा आडवे आता दिसतंय थोडस पहा थोडस पाहूया आता टू फोर आहे मी आता टू फोर ला हे केलं तर पहा दिसायला लागलंय तुम्हाला वन फाईव्ह केलं मी तर पहा इथं तुम्हाला तुमचे स्कोअर पण दिसतोय आता इथं बिगिनर्स पासून आहे नेक्स्ट पण आहे पहा तिथं तर इथं इझी गेलं तुम्ही तुम्हाला कुठल्या प्रकारचा गेम खेळायचा आहे तसं इजी मध्ये गेलं नाईन सिक्स्टीन तुम्हाला घेता येईल पुन्हा तुम्हाला क्वाड्रंटमध्ये जाता येईल पहा क्वाड्रंट सेकंड ओके क्वाड्रंट सेकंड मध्ये आला तुम्ही क्वाड्रंट सेकंड मधला गेम खेळू शकता म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही जर पॉईंट्स प्लॉट करायला शिकलात ना बाळांनो तर तुम्हाला कॉर्डिनेट खूप विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो की हे ऑल फोर क्वारन असं घेतलं पहा इथं आला मग तुम्ही दाखवू शकता आता हे तुम्हाला मोबाईल मौग वरती खेळायला कठीणच आहे ज्यांच्याकडे लॅपटॉप टॅब वगैरे आहे किंवा कॉम्प्युटर आहे त्यांना शक्य आहे पहा आता मी सांगितलं ते मॅथ इज फन बद्दल सांगितलेलं ओके तुम्हाला ओके मी स्क्रीन शेअरिंग थांबवते आणखीन बरेच सांगणार आहे पहा पहा आता मी मॅथ पॅड असं टाकते त्याच्यावरती आपल्याला ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन पण करतात पण इथं आलं मॅथ पॅड रॉट ऑर्ग आलं ओके वॉट्स न्यू मध्ये जाते ते थोडं सर्चच करावं लागतं बरं का याच्यामध्ये असं लगेच सापडत नाही हे सगळं मी सगळं सर्च करून ठेवलेलं आहे आता इथं आपल्याला माहित आहे तुम्हाला इथं हे पूर्वी पण दाखवलं मी आय थिंक इथं मी काय करते कोऑर्डिनेट असं टाकते ग्रीड असं टाकतो बघूया बरं काय याच्यामध्ये आहे हा पाहिता आलेला तर गेम आलाय का पाहूया अगोदर आपण अपन... गेम आला नाही आता इथं एकच मिनिट हिट कोऑर्डिनेट असं टाकून बघूया आपण कॉर्डिनेट कार्टेशन कोऑर्डिनेट असं टाकून पाहतो एवढं सर्च करण्यात आलं ना की लक्षात राहत नाही माझ्या याच्यावरती एक गेम आहे हा आला पा कोऑर्डिनेट गेम असा आलेला आहे पहा कोऑर्डिनेट गेम असं टाका इथं तर दिसतोय थोडासा ठीक आहे तो पण थोडासा प्रॉब्लेम व्हायला हो आहे पहा असं होतं त्याच्यामुळं लॅपटॉप पाहिजे याला बघूया आता जमत आहे का मला तरी काय लक्षात येत नाही हे इथं येईल का मागे आला होता छोटा स्मॉल होत नाही स्क्रीन वरती काय माहिती आहे आता एकच मिनिट हा आता माझ्या मोबाईलवरनं तुम्हाला दाखवत असताना थोडा प्रॉब्लेम येतोय ऑलरेडी मी करत पाहिलं होतं मोबाईलवर दिसतो पण हा माझ्या आता काय व्हायला कळायला मार्ग नाही मॅथनॉक असं टाकलात ना तुम्ही तर एक्झॅक्टली आपल्याला जे पाहिजे ये ते येतं अदरवाइज इथे एवढे गेम्स आहेत म्हणजे के जी टू पीजी पर्यंतचे किंवा आठवी नवी पर्यंतचे सहावी पर्यंतचे गेम्स आहेत त्याच्यावरती ऑनलाईन आउन, आपण ते खेळू शकतो गणित अशी रिलेटेड आहेत पहा आणि मग तिथे आपण हे आता दिसते तुम्हाला भरपूर हे क्वाड्रंट कमांडर आहे बॉम्ब ऑन द ग्रीड आहे कॉर्डिनेट बी आहे बोट कॉर्डिनेट आहे ग्राफिंग पझल आहे वॉट्स वेल्स ऍडव्हेंचर आहे हे सगळे कोऑर्डिनेट ज्योमेट्रीशी रिलेटेड गेम्स आहेत पहा पण मी आता आपल्याला जो बेसिक चारही क्वाड्रंटशी रिलेटेड आहे टू गेम हवाय मॅथनॉक हा मी इथं घेते पहा तिथं आपल्याला आता तो पण इथं किती दिसेल मला शंकाचा आहे पहा इथं हा तर फुल स्क्रीन करते मी हां पहा प्ले इन्स्ट्रक्शन आणि व्हिडिओ मी प्ले करते पहा तुम्हाला इथं थोडंसं आता मी आ, इथं दिसतंय बा क्वाड्रंट मला आता ह्याच्यामध्ये स्मॉलच दिसत तुम्ही स्वतः सर्च करा फोर क्वाड्रंट शो मोड क्वीज मोड आणि रॅन्डम मोड असे एवढे सगळे प्रकार दिलेले आहेत त्यामध्ये तुम्ही समजा फोर क्वाड्रंट असं केला त्याला क्लिक केला तर चार क्वाड्रंट येतात तिथे तुम्हाला गेम खेळता येतो क्वाड्रंट फ एक घेतला तरी येतं क्वीज मोड केला तर क्वीज येते तिथं मग आपण इथं काय करायचं हा रेड डॉट आहे तर आपल्याला तिथं हे भरायचं फायव्ह फाईव्ह आता तर तिथं आता इथं माझ्यामध्ये मोबा ह्याच्यावरती तर काय येईल तिथं चेक असं केलं की तिथं ते बरोबर येतं इथं दिसणार नाहीये ह्याच्यावरती हा पहा तर मोबाईलचा हा प्रॉब्लेम व्हायला म्हणून मी आज लॅपटॉपवरती घेणार होते पण ते थोडस झालं नाही इथं रॅन्डम मोड म्हटलं की कुठले पण येतील रॅन्डम मोड केलात की तुम्ही चारही कॉर्डर मधले तिथं कुठले येतील आता टू सिक्स आता आपल्याला दाखव टू सिक्स दाखवायचं समजा तर मी दाखवू शकते ओके नंतर नेक्स्ट येईल तिथं ओके पुढचा वन एट वन एट दाखवायचं आहे मला तर अशा पद्धतीने आणि असे जर तुम्ही खेळत राहिलात ना तर तुम्हाला हे जे आहे आपल्याला फर्स्ट मध्ये काय प्लस प्लस असं साईन सेकंड मध्ये मायनस प्लस थर्ड मध्ये प्लस प्लस मायनस मायनस आणि फोर्थ मध्ये प्लस मायनस ह्या अडचणीच चे येणार नाहीत बाळा म्हणजे सहज तुम्हाला खेळत खेळत ह्या सगळ्या गोष्टी कळणार आहेत आणि त्याचा म्हणजे परफेक्ट तुम्हाला ते जमायला लागणार आहे हे सगळं बेसिक आल्याशिवाय कोऑर्डिनेट जॉमेट्री आपल्याला कळणार नाहीये हे पण लक्षात घ्या त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे क्वाड्रंट कमांडर घेतलात आपण तर इथं हा गेम आलेला आहे पहा फुल स्क्रीन केली मी तर तो गेम वेगवेगळे वेग वेग गेम्स आहेत त्याच्यामध्ये भरपूर गेम्स आहेत ग्रीड निवडा म्हणता मी ही ग्रीड निवडली किंवा एकच ग्रिड निवडूया आपण ओके पुढे जाऊया एक ग्रीड दिसेल तुम्हाला आणि मग इथं हा पॉईंटचे कॉर्डिनेट्स लागत आता झिरो झिरो आहे पहिला काय झिरो झिरो होता आ, फायर करायचं आता इथं जो आहे तो थ्री थ्री आहे तर मी थ्री थ्री क्लिक केलं फायर केलं तर बरोबर तो बरोबर येतो बरोबर होतो नसेल तर तो फायर होणार नाही अशा पद्धतीचा हा गेम आहे त्याच्यानंतर आपण परत अनेक गेम्स आहेत त्याच्यामध्ये एक जो आहे तो फ्युएल गेम आहे तो पण चांगला वाटला मला कोऑर्डिनेट बी अगदीच बेसिक आहे पझल्स पण आहेत मी आता घेत नाही ते पझल्स ग्राफिंग पझल आहे वाटतं मी काय पाहायला पण नाही तो तर असे